आमच्या ही कुळागर आम्हाला वाडवडिलांकडून मिळालेली देणगी आहे, जे आपण शाश्वत विकासाचं जे संचित म्हणतो ते हेच आहे. आम्हाला आता जेव्हा हा कोविड आला तेव्हा आम्हाला कुळागराचं महत्त्व कळलं. कुळ म्हणजे फॅमिली आणि आगर म्हणजे स्टोरेज किंवा रेपोझिटरी. गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते पर्यटकांनी गजबजलेले निळेशार समुद्र किनारे, पार्टी आणि कसिनो. पण हे चित्र खरं नाही आहे. आपल्या गोव्याला मुळातच निसर्गाचा अनोखा वारसा लाभलाय. गोव्याचा खरा खजिना दडलाय इथल्या ग्रामीण भागात, इथल्या कुळागरांमध्ये. गोव्यातल्या बागायती शेतीचा पारंपरिक प्रकार असलेली ही कुळागरं गोवेकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. नमस्कार, आज आपण आहोत ते किल्लपाल दाभाळ पंचायतमध्ये. तर आम्ही सर्वजण दाभाळ फार्मर्स सेल्फ हेल्प ग्रुपचे मेंबर आहोत आणि आपण सध्या आहोत उभे ते कुळागरमध्ये. आता हे कुळागर म्हणजे काय? तर कुळागर हा दोन शब्दामधून तयार झालेला शब्द आहे. कूळ म्हणजे फॅमिली आणि आगर म्हणजे स्टोरेज किंवा रेपोझिटरी. म्हणजे कुळाला किंवा फॅमिलीला लागणारं जे जे काही आहे ते आपल्या कुळागरात उपलब्ध असतं. म्हणजे अगोदर काय व्हायचं की पावसाळ्यात जेव्हा हा संपर्क नसायचा एकमेकाशी तेव्हा ह्या कुळागरातून आम्हाला अक्षरशः जे जे काय त्या घरात लागेल जेवणासाठी, म्हणजे फणसापासून केलेले गरे किंवा मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवलेली सालं ज्याला आपण म्हणतो काय, हां, कोवळे फणस, त्याची भाजी किंवा केळफुलाची भाजी किंवा पाऊस पडल्यानंतर उगवणारा अळू किंवा तेरा, खाण्यासाठी खाऊची पानं ज्याला आम्ही म्हणजे खायची पानं म्हणतो आणि जेवण्यासाठी परत केळीची पानं, केळी, हे सर्व काही आमच्या कुळागरात उपलब्ध होतं. म्हणजे आम्हाला आत्ता जेव्हा हा कोविड आला तेव्हा आम्हाला कुळागराचं महत्त्व कळलं. कारण आम्ही जवळजवळ 1.5 महिना आम्ही इकडं बंदिस्त होतो आणि कुठं जायचं, म्हणजे शहरातल्या लोकांना तर विवंचना होती की फ्लॅटमधून बाहेर पडता येत नाही. आम्हाला तर वेळच मिळत नव्हता. म्हणजे आम्ही सकाळी जे कुळागरात यायचो ते दुपारी जायचो आणि दुपारी नंतर जेवून यायचं तर संध्याकाळी जायचं आणि रात्री एकदम मस्त झोप लागायची. एक म्हणजे हे ऑक्सिजन रिच एन्व्हायरमेंट आहे, इकडं माणसापेक्षा झाडं जास्त आहेत त्यामुळे ऑक्सिजन प्रचंड प्रमाणात इकडं उत्सर्जन होतं. परत ही झाडं आम्हाला हे सगळं कार्बन स्टोरेज, हा स्टोरेज मेकॅनिझम आहे, म्हणजे आपण त्याला मॉडर्न भाषेत कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतो, तर ते सगळं होतं इकडं. आणि मुख्य म्हणजे आम्ही आमच्या कुळागर ही कुळागर आम्हाला वाडवडिलांकडून मिळालेली देणगी आहे, जे आपण शाश्वत विकासाचं जे संचित म्हणतो ते हेच आहे. म्हणजे आता 6 जनरेशन 6 पिळग्या ज्यांना आम्ही कोकणीत म्हणतो त्या आमच्या झाल्या इकडं ह्या कुळागरावर आणि आता पुढच्या कितीतरी होतील समजा आम्ही हे ठेवलं तर. तर आमचा विचार आहे आणि आमच्या दाभाळ सेल्फ हेल्प ग्रुपमधून आमचा हाच फोकस आहे की आपण आम्हाला आमच्या वडिलांनी आकृष्ट केलं इकडे. आम्हाला सर्वांना आई वडील जसं मुलाला संगोपन करतात आणि त्यांना जी धन्यता मिळते की मुलं काय पुढे देणार आहेत ते माहीत नाही पण त्याला बघण्यात, वाढण्यात आणि बघण्यात त्याला जी त्यांना ते आनंद मिळतो तसाच काहीसा आनंद आम्हाला आमची झाडं वरती काढण्यात आणि त्यांना लगडलेले ते केळीचे घड किंवा अशा प्रकारची फळं जी आहे हे बघण्यात आम्हाला जास्त आनंद मिळतो आणि दुसऱ्यांना देण्यात तो आनंद. हे जे दिसतं आपल्याला सेरेशन इकडे ते इकडून फूट येईल त्याला आणि ह्या जायफळामध्ये आत जो आहे तो खरं जायफळ आणि त्याच्यावर असते जायपत्री लाल कलरची. आणि आता तर ह्या रिंडपासून म्हणजे हे जे अगोदर आपण वेस्ट करत होतो तर आता त्याच्यापासून चांगली कँडी बनवली जाते. म्हणजे हे आपण हलवा किंवा साखरेमध्ये आपण बुडवतो आणि त्याच्यापासून आपण कँडी तयार करतो. तर आता गोव्यात अगोदर ह्या पिकावर जास्त भर नव्हता पण आता हल्ली बराच भर वाढायला लागलाय. याच्यात आपण केळी पण लावतो, त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात केळीचे. हे वेलची असते, सावरबणी असते,
सालदाटी म्हणून असते आमची गावठी, तर अशा आणि साखरबाळी अशा चार पाच खूप तऱ्हेच्या व्हरायटीज आहेत, ते आपण इकडं लावतो आणि याच्यापासून आपल्याला उत्पन्न भेटतं. हे मिरी आहे, मिरीचं झाड आहे, हे कलम आहे केलेलं, हे इंटरक्रॉप आहे. याच्यासाठी आम्ही स्पेशल वेगळं काही करत नाही, म्हणजे सारं वगैरे घालायचं काही वेगळं काही नाही, खत वगैरे कलम केलेले बिना लावलं तर त्याला काहीतरी रोग येऊन ते मरून जातं, म्हणजे कलम करून लावतो, त्याला रोग यायचं हे प्रमाण कमी असतं. आणि त्याच्यापासून जी हे होतं मिरी होती, ॲडिशनल इन्कम हे असतं, आणि याच्यासाठी आम्ही लावतो. छोटी आहे, ह्याच्यापेक्षा मोठी असते, वरती वरतीपर्यंत आपण जातो आणि ती सगळी आपण घेतो आणि खाली येतो. मग ते दाणे आपण वेगळे करतो ह्या मिरीपासून आणि ते मग सुकत घालतो. ती काळी मिरी होती. आणि जेव्हा समजा आपल्याला पांढरी मिरी तयार करायची असेल तर आपण ती पाण्यात बुडवून ठेवतो एक 7-8 दिवस आणि नंतर मग ती कुस्करतो, त्याच्यामुळे त्याचं वरचं सालपट्टे निघतं आणि नंतर आतला जो सफेद गर आहे तो दिसतो आपल्याला आणि ती आपण वाळवतो, ती सफेद मिरी आपली. हे जे आपण करतोय आता ते पोफळीला आपण मॅन्युअर घालतोय, म्हणजे त्याला काय म्हणतो कोकणीत आम्ही सारं म्हणतो त्याला, किंवा खत घालतोय. तर ते खत घालण्याची प्रक्रिया म्हणजे आपण पोफळीच्या मुळापासून साधारणतः 20 सेंटीमीटर जागा सोडतो मुळाच्या बाजूला, 20 ते 25 सेंटीमीटर, आणि त्याच्या बाजूला आपण एक रिंग बनवतो, एक खोलगट असं रिंग बनवतो. हे रिंग बनवून आपण त्याच्यात सगळं जिकडं हा पालापाचोळा आहे पोफळीचा जो पडलेला असतो ते सगळं त्याच्यात घालतो. परत मग पोफळी सोलल्यानंतर जे राहतं ज्याला आम्ही सोली म्हणतो ते आम्ही घालतो, पालापाचोळा घालतो, ते खत घालतो, युनिफॉस रॉक फॉस्फेट जे खडकापासून तयार होतं तेही आपण घालतो त्याच्यात, आणि जमल्यास आपण त्याच्यात बॅक्टेरियल किंवा मायक्रोबियल इनॉक्युलम घालतो, कारण झाडांची जी शोषून घेण्याची प्रक्रिया आहे ती सिम्बायोटिक प्रक्रिया आहे आणि ती वाढावी म्हणून आपण करतो. तर आमचे हे ग्रुपचे सदस्य हे स्वतः करणारे आहेत. आपण काय करतो, आपल्याकडे वर्षभर ही पोफळीची पानं पडत असतात, म्हणजे 2 वर्षातून साधारण 1 पोफळीचं पान तयार होण्यापासून जमिनीवर गळेपर्यंत 2 वर्ष जातात. वर्षाला 7 ते 12 पानं येतात आणि ही पानं पडल्यानंतर ती इस्तत पसरलेली असतात. तर ती पानं आपण हे जो आहे हा पोर्टेबल कंपोस्ट पीट आहे हा, आणि हा 12 फूट बाय 4 फूट आणि 3 फूट वरती असा हा खांब्याच्या सहाय्याने असा जमिनीत गाडलेला आहे आणि हा ह्याला साधारणतः 3 ते 4 हजार रुपये पडतात. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट याला सबसिडी देतं. तर आम्ही काय करतो, हे सगळं आणून ह्याच्यात टाकतो आणि ह्याच्यात मग हे खत तयार होतं. हे अक्षरशः तुम्ही आता बघितलं तर हे असं खत तयार झालेलं असतं एकदम चांगल्यापैकी. आणि हे खत नंतर मग आम्ही आमच्या सुपारीला टाकतो. याच्यात काही केमिकल वगैरे काही नाही आणि हे खत टाकल्यामुळे सुपारीचं उत्पन्नही वाढतं आणि ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, जे काय वेस्ट आहे ते इनपुट आहे दुसऱ्यासाठी. हे कार्बन फायबर पोल आहे, म्हणजे आता झालं आहे काय की आम्हाला हार्वेस्टिंग आणि स्प्रेइंग ह्या 2 गोष्टीत आम्हाला पुष्कळ प्रॉब्लेम येतो. म्हणजे जे माणसाची उपलब्धता आहे, जे स्किल्ड लोक आहेत हे करण्यासाठी, ती स्किल्ड लोक आम्हाला मिळत नाही आणि त्यामुळे ऐनवेळेला आम्हाला म्हणजे वेळ जातो आणि त्यामुळे सुपारीची प्रचंड गळ होते. सुपारीला पावसाळ्यात साधारणतः जूननंतर कोळेरोगा म्हणून रोग होतो, तर तो रोग आटोक्यात आणण्यासाठी कॉपर सल्फेट आणि लाईम म्हणजे ज्याला आपण बोर्डो मिश्रण म्हणतो ते मारणं फार गरजेचं असतं. पाऊस पडल्यानंतर साधारणतः 8 ते 15 दिवसात त्याचा पहिला फवारा आणि नंतर 45 दिवसानंतर दुसरा फवारा असं मारायचं असतं. तर ते मारण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. तर इकडे आपण आता इकडं मी हा विळा किंवा किल्लकातनं जे म्हणतो आपण ते बसवलं, पण हे काढून तो अटॅचमेंट इकडं आपण बसवू शकतो त्याला स्प्रेईंगचा. आणि त्याला एक हॅवी हाय प्रेशर पाईप येतं छोटंसं, ते पाईप आणि खाली नॉझल असा हा प्रकार असतो. तर हे आपण असं वरती घेऊ शकतो, त्याच्यावर तुम्ही स्प्रेयर बसवा अथवा हा विळा बसवा आणि तुम्हाला हाय 60 फूटचा. आणि आता गोवा सरकारने याच्यावर सबसिडी केले, पण ह्या अगोदर नव्हती. याची किंमत साधारणतः
25,000 ते 30,000 जी सुरुवात होते ती 70,000 आहे आणि हा 60 फुटांचा आहे. आपल्याला इफेक्टिव लेंथ मिळते याची 55 फूट आणि हा असा वाढवत नेता येतो आपल्याला. खरं हा जो कार्बन फायबर पोल आहे याची मला वाटतं जे वेट आहे ही 5 किलोच्या आसपास आहे. म्हणजे सहज कुणी एकदा सवय झाली की कुणी हाताळू शकतो आहे आणि हे 55 फुटापर्यंत मला असा वरती नेता येतो. म्हटल्यावर मला स्प्रेईंग खालीच राहून स्प्रेईंग आणि हार्वेस्टिंग ह्या दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. नंतर ह्याला लॉकिंग अरेंजमेंट आहे ते आपण असं खाली काढलं की हे लॉक करता येतं. आपल्याला पाहिजे तेवढी हाईट करता येते याची आणि नंतर हार्वेस्टिंगसाठी आपण असं करून हे असं ओढलं हे खाली पडतं नाहीतर आणि मग ते आपल्याला गोळा करता येतं. ही लौंगी मिरची आम्ही इकडं याला तारवटी मिरची म्हणतो. ही फार तिखट असते आणि इथं आम्ही लोकल म्हणजे चटणी वगैरे करण्यासाठी वापरतो. ही मिरची मोस्टली पापडासाठी फार जाते आणि आता हे हळूहळू लुप्त होत गेली. पूर्वी फार होती, कुळागरातलं हे मेन क्रॉप होतं आणि आता रेट पण त्याला चांगला आहे. पण त्याला तशी ज्या पद्धतीनं ती व्हायला पाहिजे तशी ती आता होताना दिसत नाही. कुळागरात आपल्याकडे अगोदर कॉफी होती, कोको होतं, पाचोली होतं आणि नंतर काय झालं ते आपल्याकडे तेवढा डिमांड नसल्यामुळे किंवा त्याची पोस्ट हार्वेस्टिंग जे काय इकोसिस्टम होती ते कॉफी काढल्यानंतर अथवा कोको काढल्यानंतर त्याचं जे प्रोसेसिंग करायची मेथडॉलॉजी आहे ते इकडच्या स्थानिकांना माहीत नसल्यामुळे आणि त्याला कोणीतरी घेतलं पाहिजे तो माल तयार नंतर तर ते नव्हतं. त्यामुळे हळूहळू ही झाडं लुप्त झाली. पण आता आपण टुरिझमच्या म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर आपण आता म्हणजे आम्ही आता कॉफी ही प्रमोट करतो आहे. मी माझ्या बागेत आता सध्या लावलेली आहे आणि माझ्याकडे आत्ता तयार जवळजवळ 100 झाडं आहेत कावेरी व्हरायटी कॉफीची. ती झाडं लावून माझा विचार आहे की आपण इकडे स्थानिक, कारण आपल्याकडे युरोपियन रशियन असे बऱ्याच कंट्रीमधून लोक येतात जे टेम्परेट कंट्रीज आहे आणि तिकडे कॉफी होत नाही तर त्यांना आपण इकडे दाखवू शकतो की कॉफी आपल्याकडे होते, ही अशी कॉफी होते आणि तीच कॉफी आपण प्यायला दिलं म्हणजे तयार केलेली तर एक वेगळं त्याच्यातून आनंद आहे. प्रत्येकाला वाटतं की गोवा म्हणजे फक्त बीच आहे आणि गोव्यात जो जो पर्यटक येतो तो बीचकडे जातो आणि बीच आता एवढ्या गर्दी वाढली आहे तिकडे. पण आपल्याला खरा वेगळा गोवा बघायचा असेल तर तो बघण्यासाठी आपल्याला आत गेलं पाहिजे गोव्याच्या. आणि कुळागर ही जी संकल्पना आहे ती एक वेगळीच संकल्पना आहे आणि ती संकल्पना आपण बघितली पाहिजे. कारण एक म्हणजे तिकडे नॅचरल ब्युटी आहे आणि तिकडे एक वेगळेपण आहे आणि तिकडे एक प्रसन्न वाटतं आपल्याला. कारण आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होते, त्याच्यातून पर्यावरणाचं रक्षण होतं आणि आपला जो पर्यटनाचा आनंद आहे म्हणजे जसं आपण हिमालयात जातो किंवा उत्तराखंडमध्ये जातो नैसर्गिक ब्युटी बघण्याकरता तसंच तुम्हाला गोव्यात नैसर्गिक ब्युटी बघायची असेल तर जंगलं सोडून आणि बीच सोडून तर तिसरा मुख्य घटक आहे तो म्हणजे कुळागर आहे. आणि तुम्ही गोव्यात आलायत आणि कुळागर न बघता तुम्ही गेला तर माझ्या मते तुम्ही काहीतरी मिस करत असाल. त्या गोव्याचा एक छोटासा भाग वेगळा आणि ही कुळागर मोस्टली इंटेरियरमध्ये आहे. धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण, कोंडा आणि बिचोली ह्या तालुक्यात मुख्यत्वे कुळागर आहे. निसर्गाने दिलेली ही देणगीच गोव्याची खरी ओळख आहे. इथले शेतकरी म्हणतात की आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आमची आमच्या मातीशी आणि आमच्या कुळागरांशी असलेली नाळ कायमस्वरूपी तशीच राहील. त्यामुळं पुढच्या वेळी गोव्यात आल्यावर तुम्हीही गोव्याच्या या न पाहिलेल्या बाजूला नक्की भेट द्या. माझी इच्छा आणि विनंती आहे की पुढच्या वेळेला तुम्ही गोव्यात याल तर कुळागराला भेट दिल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. कारण कुळागर हा गोव्याच्या संस्कृतीचा जसं देवळं आणि चर्चेस आणि बीचेस आहेत तसं कुळागर हा गोव्याच्या पर्यटन संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. आणि तुम्हाला समजा जास्त माहिती पाहिजे तर आम्ही आहोतच